कोटला येत आहे त्यांच्याकरता आरटीपीसीआर चाचणी विशेषतः दिल्लीमधली आहे त्याच्याकरता कंपल्सरी आहे. बाकीचे त्याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणावरून येतात त्यांचे नाव दिलेले त्याप्रमाणे चाचणी होती आहे. या ठिकाणी आता शिर्डी संस्थांमध्ये जे भाविक येत आहेत त्याच्यामध्ये थर्मल गनचा वापर आणि ऑक्सिमीटर ही व्यवस्था केलेली आहे. त्याच्यामध्ये आता तरी सध्या कुठलीही अशी परिस्थिती नाही की त्यांची चाचणीचं सर्टिफिकेट दाखवा नंतरच दर्शन घेता येईल. जी माझी माहिती आहे ती 69 हॉटेल्सवर आपण कारवाई केलेली आहे. काल पोलीस अधीक्षकांनी नगर शहरामध्ये काही कारवाई केलेली आहे. त्याच्यामध्ये यापूर्वी आपण म्हणजे 23 तारखेला ज्या सूचना आल्या की त्याच्यामध्ये रात्री 8 ते 7 पर्यंत कुठलीही हॉटेल्स रेस्टॉरंट चालू राहणार नाहीत. रात्री 8 ते 7 पर्यंत जमावबंदी आपण डिक्लेअर केलेली आहे. जमावबंदी म्हणजे 5 आणि 5 पेक्षा अधिक लोक फिरता येणार नाहीत. संचारबंदी ही आपण केलेली नाही. तर त्याच्यामध्ये आता पूर्वी आपण असं करतो की ज्या दुकानामध्ये किंवा ज्या आस्थापनेमध्ये ग्राहक विना मास्क आहे किंवा त्याचा दुकानदार विना मास्क आहे ते दुकान 7 दिवस बंद करण्याचे आदेश दिलेले होते. आता यापुढे जर ह्याच्या व्हायोलेशन करत असेल तर ते दुकान पुढील कालावधीकरता बंद करण्याकरता इन्सिडेंट कमांडरला सूचना दिलेल्या आहेत. आरोग्य यंत्रणा अतिशय सज्ज आहे. त्याच्यामध्ये हे प्रमाण वाढतच जाणार आहे. हा जो कोरोनाचा जो स्ट्रेन आलेला आहे तो जास्तीत जास्त ट्रान्समिशन करणारा स्ट्रेन आहे. जरी तो थोडासा मृत्यूचं प्रमाण जरी कमी असेल तर मात्र पूर्वीच्या काळी आपण बघितलं असेल की घरातला एखादा पेशंट जर पॉझिटिव्ह निघाला असेल तर बाकीचे इतर मेंबर जे होते ते निगेटिव्ह असायचे. आता हा एवढा फास्ट ट्रान्समिटिंग आहे त्याच्यामुळे हे प्रमाण वाढतं आहे आणि हे असंच प्रमाण वाढत जाणार आहे. त्याच्याकरता आपण जे CCC सेक्टर्स आपण सगळीकडे केलेले आहेत ग्रामीण भागामध्ये 22 आणि शहरी भागामध्ये 2 केलेले आहेत तर त्या ठिकाणी आपण बेडची संख्या वाढवतो आहे. आणि आम्ही कालच डिसिजन घेतलेला आहे की होम आयसोलेशन ठेवायचं नाही तर इन्स्टिट्यूशनल आयसोलेशन म्हणजे कोविड केअर सेंटरमध्येच लोकांना आणून ठेवायचं अशा इन्सिडेंट कमांडर म्हणून तहसीलदारांना सूचना दिलेल्या आहेत. तर दुसरीकडे जर बघितलं तर लसीकरण देखील मंदावलेलं दिसतंय. अनेक ठिकाणी लस उपलब्ध नाहीये. राहत्यामध्ये 5-6 दिवस लस नव्हती. नेमकी काय अडचण आहे आणि लस पण का दिली? अडचण कुठल्याही प्रकारची नाही. लस आणि हे कोरोनाचं प्रमाण वाढतं ह्याचा दुरान्वय संबंध नाही हे पहिल्यांदा मी आपल्याला स्पष्ट करतो. लसीकरताचा जो आहे की तो स्टॉक जो आहे जोपर्यंत आपला टोटल जिल्ह्याचा स्टॉक संपत नाही तोपर्यंत तिकडून दुसरा टप्पा त्याच्यामध्ये येत नाही. आणि ज्या ज्या ठिकाणी लस जिथं मागणी आहे जिथं हे होत आहे त्या त्या ठिकाणी आपण लसीचे पुरवठा सिव्हिल हॉस्पिटलमधून आपण करत आहोत. सध्या कोविड केअर सेंटरची काय परिस्थिती आहे? आणखी वाढवण्याची गरज आहे का? आज जर 8,000 पेक्षा जास्त लोक जर उपचार घेत आहेत तर तेवढी क्षमता आहे का? आणखी क्षमता आहे. आपण 12,000 नियोजन केलेलं आहे की 12,000 हे होतील. काल मी सिव्हिल हॉस्पिटलला बैठक घेतली त्याच्यामध्ये IMAचे प्रतिनिधी होते जे काय आपले टास्क फोर्सचे प्रतिनिधी होते त्यांनी असं विचार केला की 10,000 पर्यंत हे होतील. मी त्याच्यामध्ये 10,000 अगेन्स्ट 12,000 केलेलं आहे. मात्र कोरोना रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे तर आम्ही आता 15,000 पर्यंतचं नियोजन आम्ही करत आहोत. आणि याच्याकरता मला नागरिकांना एवढंच आवाहन करायचं आहे की हे जर प्रमाण आपल्याला कमी करायचं असेल मास्कचा वापर हा अनिवार्य आहे. म्हणजे प्रशासनामार्फत कारवाईची वाट न बघता प्रत्येकानं आता स्वतःवर शिस्त स्वतःची स्वयंशिस्तीनं जर केलं तर याला आपल्याला रोकथाम लावता येईल. हे प्रमाण बघता कुठेतरी आपण लॉकडाऊनकडे चाललो असं वाटतं? नाही, लॉकडाऊनकडे नाही चाललेलं. लॉकडाऊन हे डिक्लेअर करण्याचे जे अधिकार आहेत हे जर असं आम्हाला वाटलं की या ठिकाणचे लोक हे याचा मास्कचा वापर करत नाहीत सोशल डिस्टन्सिंगचा वापर करत नाहीत किंवा एखाद्या ठिकाणचं प्रमाण जास्त आहे तर त्याच्याकरताचा रिपोर्ट आम्हाला प्रधान सचिव मदत पुनर्वसनला पाठवावा लागतो. त्यांची मान्यता घेऊनच लॉकडाऊन करता येतो. आपण जर बघितलं तर टेस्ट केल्यानंतर 5-6 दिवसांनी जर रिपोर्ट येतो आहे तर तोपर्यंत तो लोक तो माणूस सगळ्यांच्या संपर्कात येतो कुठेतरी हा देखील आकडा वाढण्यास कारणीभूत ठरतो? नाही, हा आकडा वाढण्यास कारणीभूत अजिबात नाही. की याच्यामध्ये जे आहे की पूर्वी आपल्याकडे एकच RT-PCR एकच मशीन 96 वेलचं होतं त्याची कॅपॅसिटी आपण वाढवलेली आहे. साधारणतः त्या मशीनमधनं 1500 टेस्ट डेली होतात. आता दुसरं मशीन सुद्धा कार्यान्वित केलेलं आहे त्याच्यामध्ये देखील 1500 टेस्ट होत आहेत. आणि त्याचा कालावधी जो प्रमाण टेस्टिंगचं जे रिझल्ट कळवण्याचं प्रमाण जे होतं की पूर्वी 4-5 दिवस होतं ते आता 2 दिवसावर आलेलं आहे. आम्ही त्यांना सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी टेस्टिंग केलेलं आहे त्या माणसानं स्वतःहून स्वतः घरात क्वारंटाईन राहणं गरजेचं आहे. रिझल्ट त्याला SMS द्वारे कळवण्यात येईल. तर माझं नागरिकांना आव्हान आहे की ज्यांनी ज्यांनी टेस्ट केलेली आहे टेस्टचा रिझल्ट यायला वेळ लागतो म्हणून टेस्टच्या करता काळजी न करता स्वतःची काळजी स्वतः करावी घरात बसावं
आणि तरच आपल्याला ह्याला रोकथाम करता येईल. आज लॉकडाऊन संदर्भात मंत्रिमंडळाची बैठक होणार होती, त्या संदर्भात काही निर्णय झालाय का आणि तुमच्यापर्यंत काही नवीन आदेश आलाय का, जिल्ह्याला काही नवीन निर्बंध काही नाही तसं.